नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आकारित मूल्यमापनावर आधारित द्वितीय घटक चाचणी इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र अभ्यासणार आहोत। हा पेपर 20 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, अ कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1. अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील टिंबटिंब प्रदेशात होते। उत्तर आहे माळवा। 2. फायान हा चिनी बौद्ध भिक्खू टिंबटिंब याच्या काळात भारतात आला होता। पर्याय आहेत हर्षवर्धन, कनिष्क, दुसरा चंद्रगुप्त। उत्तर आहे हर्षवर्धन। ब जोड्या जुळवा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1. सम्राट अलेक्झांडर, उत्तर आहे ग्रीक सम्राट। 2. कोसल, उत्तर आहे श्रावस्ती। 3. सम्राट अशोक, उत्तर आहे मगधचा सम्राट। 4. अवंती, उत्तर आहे उज्जैनी। क खाली प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? उत्तर, बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली। 2. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर, सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या। 3. हर्षवर्धन याने कोणती नाटके लिहिली? उत्तर, हर्षवर्धन याने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही नाटके लिहिली। ड खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। 1. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे लिहा। उत्तर, सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखसोयीसाठी पुढील कामे केली। जनतेला आणि पशूंना मोफत औषधपाणी मिळण्याची सोय केली। मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली। प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली। धर्मशाळा बांधल्या। पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या। प्राण्यांच्या शिकारीवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केला। 2. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता हे कशावरून सिद्ध होते? उत्तर, समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमांचा नाण्यांसाठी उपयोग केला। त्यांतील काही नाण्यांवर तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो आणि त्याखाली समुद्रगुप्त असे नाव कोरलेले आढळते। यावरून समुद्रगुप्त हा वीणावादनात प्रवीण होता हे सिद्ध होते। प्रश्न दुसरा, अ योग्य जोड्या जुळवा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख, उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी। 2. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख, उत्तर आहे गट विकास अधिकारी। 3. ग्रामपंचायतीचा सचिव, उत्तर आहे ग्रामसेवक। 4. नगर परिषदेचा अधिकारी, उत्तर आहे अध्यक्ष। ब थोडक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। 1. पंचायत समितीची कामे लिहा। उत्तर, पंचायत समितीला पुढील कामे करावी लागतात। रस्ते व गटारे बांधणे, विहिरी व कूपनलिका खोदणे इत्यादी जनहिताची कामे करणे, रोगप्रतिबंधक लसीचा पुरवठा करून सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, रस्त्यांची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे इत्यादी पंचायत समितीची कामे आहेत। 2. शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर, शहरामध्ये पुढील समस्या आढळतात।
एक निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी, दोन जागेची टंचाई, तीन वाहतुकीची सतत होणारी कोंडी, चार कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, पाच वाढती गुन्हेगारी, वाढत्या गलिच्छ वस्त्या व त्यात मोठ्या प्रमाणावर राहणारी लोकसंख्या, आरोग्याच्या सोयीची कमतरता व पिण्याच्या पाण्याची टंचाई. प्रश्न तिसरा अ, गटात न बसणारा घटक ओळखा. हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे. एक नैसर्गिक वायू, मीठ, लोह, मॅंगनीज. गटात न बसणारा घटक आहे नैसर्गिक वायू, कारण इतर सर्व घटक हे खनिजे आहेत तर नैसर्गिक वायू हे वायू आहे. दोन दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर. गटात न बसणारा घटक आहे बंगालचा उपसागर, कारण इतर सर्व घटक हे महासागर आहे. ब नावे लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही दोन घटकांची नावे लिहायची आहेत. एक जलवाहतुकीची साधने. उत्तर आहे जहाज, बोटी, ट्रॉलर. दोन खाऱ्या पाण्यातील मासे. उत्तर आहे कोळंबी, बांगडा, सुरमई. तीन खडकांचे प्रकार. उत्तर आहे अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक. क एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एक ग्रहीय वारे म्हणजे काय. उत्तर वायुदाब पट्ट्यांमुळे निर्माण होणारे वारे म्हणजे ग्रहीय वारे होत. दोन समुद्र जीवांचा कोणत्या कारणांसाठी वापर होतो. उत्तर समुद्र जीवांचा आहार व औषध निर्मिती, खत निर्मिती आणि संशोधन या कारणांसाठी वापर होतो. तीन जीवाश्म म्हणजे काय. उत्तर मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय. ड खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. एक जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते. उत्तर जलमार्गाने मोठ्या प्रमाणावर अवजड वस्तूंची मालवाहतूक करता येते. सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. दोन महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो. उत्तर महासागरातून मानव पुढील गोष्टी मिळवतो. एक लोह, शिसे, पारा, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, सोने इत्यादी खनिजे. दोन मोती व पोळे यांसारख्या मौल्यवान वस्तू. तीन शंख व शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू. औषधी वनस्पती, कोळंबी, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, रावस यांसारखे खाल्ले जाणारे सागरे जीव इत्यादी व गोष्टी मिळवतो. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.